पुन्हा एकदा बाण मंत्रून त्या दशानन रावणाच्या उजव्या बाजूच्या मस्तकांचा वेध घेतला. रावणाचा हा मायावी खेळ विभीषण जाणून होता. त्याने प्रभू रामचंद्रांच्या कानामध्ये एक अत्यंत गुप्त बातमी सांगितली. त्याने सांगितलं, श्रीराम त्या दशानन रावणाचा जीव त्याच्या नाभीमध्ये आहे. आपण त्याच्या नाभीवर नेम धरून अस्त्राचा वापर करा. त्याच वेळी दशानन रावणाने आपले विराट रूप प्रकट केले.